नवी दिल्लीत आज शुभारंभ करण्यात आलेल्या NPS वात्सल्य योजनेनिमित्त राज्यातही काही ठिकाणी दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमात सहभाग घेण्यात आला. मुंबईत जोगेश्वरी इथं झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना योजनेची प्रमाणपत्र देण्यात आली, तसंच बचत या विषयावर एक छोटी नाटिकाही सादर करण्यात आली. पहले क्या था, 18 वर्ष से ऊपर के लोगों के लिए NPS स्कीम था. अभी माइनर के लिए आया है. इससे एक तो लंबे अवधि के लिए बच्चों के भविष्य के लिए ये सेविंग होगा. जो इस स्कीम में है, 18 वर्ष होते ही ये एक लमसम अमाउंट विड्रा कर सकती है, जिसका यूज वो एडुकेशन में कर सकते हैं. और ये 60 साल की उम्र होने में एक पेंशन स्कीम से भी जुड़ जाएगी, जो एक अच्छा नींव होगा फिनेंशियल स्टेटस के लिए. ये एक लॉन्ग टर्म इन्वेस्टमेंट है, क्योंकि बिलो माइनर चिल्ड्रंस को एक बेनिफिशियल हो रहा है इनको. नॉर्मली 18 इयर्स के ऊपर ही बेनिफिशियरीज ऐसे इन्वेस्टमेंट प्लान्स होते हैं, लेकिन ये एक अच्छा प्लान है. और वो एक्चुअली एजुकेशन के लिए भी यूज हो सकता है, और एनी हेल्थ इश्यूज उनको भी यूज हो पाएगा. और 60 इयर्स के बाद भी हमारे बच्चे के लिए इतना एक अच्छा इन्वेस्टमेंट प्लान शुरू किया है. सो वी आर वेरी फील गुड. एंड नागपूर जिल्ह्यातही स्कूल ऑफ स्कॉलर्स बेलतरोडी इथं या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण करण्यात आलं. विद्यार्थी या सोहळ्यात सहभागी झाले होते. बँक ऑफ इंडियाद्वारे आयोजित या कार्यक्रमात बँक व्यवस्थापक मोहित गेडाम, नाबार्डचे सहाय्यक व्यवस्थापक सचिन सोनोने आणि स्कूल ऑफ स्कॉलरच्या मुख्याध्यापिका उमा भालेराव उपस्थित होत्या. यावेळी पालकांना या योजनेसंदर्भात माहिती देण्यात आली. लहानपणापासून मुलांना बचतीची सवय लागेल, त्यामुळे काय होईल की त्यांचं फ्युचर सिक्युअर होईल. याच्यामध्ये आपल्याला एक फायनान्शियल सिक्युरिटी मिळते, त्यांना बचत करण्याची सवय लागेल, त्यांचं सोशल लाईफ सिक्युअर होईल, आणि त्यासोबतच त्यांना आपली बचतीचा जो फायदा आहे तो त्यांना त्यांच्या फ्युचरमध्ये होईल. NPS मला लागू आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी जो काही आपण प्रयत्न करतो, त्याबरोबरच त्यांना एक सुरक्षित पेन्शन रिटायरमेंट नंतर एक सुरक्षा देण्याकरिता ही योजना मला असं वाटते खूप चांगली आहे. आणि त्यामुळे एक संस्कार म्हणून मुलांसाठी आजच NPS अकाउंट, आपण NPS वात्सल्य योजना अकाउंट द्यायला पाहिजे. नांदेडमधील केंद्रीय विद्यालयातही या कार्यक्रमाचं थेट प्रसारण झालं. नांदेड जिल्ह्यातील अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अनिल गचके यांच्यासह सुमारे 50 विद्यार्थी आणि 50 पालकांचा सहभाग या कार्यक्रमात होता. या योजनेमुळे बालकांच्या भविष्याची आर्थिक तरतूद व्हायला मदत होईल, अशी प्रतिक्रिया उपस्थितांनी दिली. साधारण मुलांना जे आहे 18 वर्षानंतर त्यांच्या शिक्षणासाठी पैसा खूप लागतो, त्यामुळे ही योजना खूप त्यासाठी खूपच चांगली आहे. आपण ही जी स्कीम आहे, मुलगा 0 ते 18 वर्षा ज्यांचे मुलं आहेत त्यांच्यासाठी आहे. 18 वर्षाचा मुलगा ज्यावेळेस किंवा मुलगी म्हणा होईल, त्यावेळेस त्या ह्या योजनेतील तिला शिक्षणासाठी काही पैसे काढता येतात. ही स्कीम केंद्र सरकारने काढलेली आहे, त्याच्यामुळं या स्कीमचा मुलगा आणि मुलगी या दोघांना पण लाभ मिळणार आहे. तरी मी पण माझ्या मुलाची आणि मुलीची बँक ऑफ इंडियामधून ही स्कीम घेतलेली आहे. तरी आपण सर्वांनी जवळच्या नॅशनलाइज बँकामधून ही वात्सल्य स्कीम घेऊन आपल्या मुलांच्या एज्युकेशनसाठी, भवितव्यासाठी बचत करून आपल्या लेकरांच्या पुढील भविष्यासाठी शैक्षणिक गरजा भागवण्यासाठी ही स्कीम घेऊन सर्वांनी आपल्या लेकराचे भविष्य उज्ज्वल करावे,